कागल तालुक्यातील मौजे ता जनावरांना रोगाची लागण साथ मृत्यू तर काही जनावरांना त्याची बाधा झाली आहे गेले पंधरा दिवस उपचारासाठी हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांना हच्ची दुप्ती जनावर गमवावी लागली आहेत शासनानं वेळेत लाळेवरील लस उपलब्ध न केल्यानं जनावरांना हा आजार झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साथीमुळं पंचायत समितीचा पशुवैद्यकीय विभाग खडबडून जागा झालाय या विभागाकडून जनावरांवर उपचार केले जात आहेत या रोगावर वेळेत नियंत्रण न मिळवल्यास आणखी जनावर दगावण्याची भीती व्यक्त केली जाती है। मौजे इथल्या रामनगरमधील जनावरांना पंधरा दिवसांपूर्वी लाळ खुरकत रोगाची लागन होती। बकता बकता या रोगाची साथ नगर अर्जुन पसरली इथल्या शेतकऱ्यांनी संस्था आणि खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीनं जनावरांवर उपचार केले उपचार सुरू असताना दादासो सोळसे तानाजी सोळसे हिराबाई सोळसे केशव पाटील शशिकांत रामचंद्र पाटील राजेंद्र पाटील गजानन पाटील यांच्या दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्या काही जनाच्या उपचारामुळे बरी झाली जनावरांना लाल खुरकत रोगाची लागण झाल्यानं त्यांनी चारा पाणी सोडलं तसंच त्यांच्या नखात मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या याच्यावर उपचार करूनही हा आजार बळावत गेला त्यामुळं जनावरांचा मृत्यू झाला पावसाळ्यात जनावरांना खुरकत रोगाची लस दिली जाते ती चालू वर्षी देण्यात आली नव्हती शासनाकडं ही लस उपलब्ध नव्हती ही लस न दिल्यानं जनावर लाळ खुरकत रोगाला बळी पडल्याचं दादासो सोळसे यांनी सांगितलं लाळ खुरकत रोगानं जनावर दगावल्यानंतर पंचायत समितीचा पशुवैद्यकीय विभाग खडबडून जागा झालाय शुक्रवारपासून पशुवैद्यकीय अधिकारी स्मिता मुडे गावातील दवाखान्यात तळ आहेत लाळ खुरकत रोगाची लागण झालेल्या जनावरांवर उपचार केले तसंच या रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवण्याविषयी माहिती दिली जाते शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय मौजे सांगाव नंतर आता कर्नूर मधील काही जनावरांना लाळ खुरकत रोगाची लागण झाली आहे तर काही गोठ्यातील जनावरांना पुन्हा या रोगाची लक्षणं दिसू लागलेत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे हा रोग लवकर आटोक्यात आणला नाही तर दूध उत्पादकांचं मोठं नुकसान होणार आहे